गोविंदारे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा अशा जयघोषात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या दहीहंडी उत्सवात मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. दरम्यान सोसायटी मित्र मंडळाची हंडी फोडण्याचा मान कोळेश्वर मित्र मंडळाला मिळाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते या दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन हंडी फोडलेल्या रहिवाशांना तसेच लहान मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना प्रोत्साहित केले. दहीहंडी दरम्यान वरुण राजाची हजेरी लावल्यामुळे आनंद द्विगुणित झाला होता. मुंबईसह राज्यात गोविंदाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. याच उत्साहात पनवेलमधील जयघोषात पनवेलमध्ये गुरुवारी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा झाला. या निमित्त मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव 2023 आयोजन केले होते. यावेळी दहीहंडी फोडण्यासह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उद्योजक राजू गुप्ते, मंगेश परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, उल्हास झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, प्रवीण मोरबाले, अमेय देशमुख, स्वप्नील ठाकूर, संदीप पाटील, संजय मुनोत, सुदर्शन पॉल, अमोक ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, रहिवाशी आणि मान्यवर उपस्थित होते. सोसायटी मित्रमंडळाचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी आणि सर्व बाळ गोपाळ मंडळी, आपल्या सर्वांना या दहीहंडी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. दरवर्षी आता दहीहंडी जेव्हा आपण साजरी करू तो आनंदाचा जल्लोषाचा दिवस आहे. पण 2020 आपण आठवूया की 2 कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक विसरण्यात होग्या अशा किंवा विसरून जाव्यात अशा आपत्तींना सामोरं जावं लागलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती गेल्या वर्षी ज्यावेळेला राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं तेव्हापासून उत्सवांचा रंग अधिक वाढू लागलेला आहे. आणि आपण पाहतोय मुंबईपासून सर्व ठिकाणी सर्व गोविंदा पथकांचा विमा काढणं वेगवेगळ्या पद्धतीनं. या खेळाला जिथे बंदी आलेली होती, खेळ रस्त्यावरून मैदानात आले दहीहंडीचे, पण त्याला खेळाचा दर्जा दिला पाहिजे यासाठी आग्रह धरणं असू द्या, त्यांचा विमा काढणं असू द्या, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं या उत्सवांची मजा लुटणं असू द्या, याच्यावरचे सगळे निर्बंध हे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं हटवलेले आहेत. आज मोठ्या उत्साहात आपण सगळेजणं इथं उपस्थित आहोत. देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि कृष्ण जन्मोत्सव हा थाटामाटात साजरा केला जातोय. त्याचं आणखीन एक कारण म्हणजे भारत देश हा वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे चालला आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की आजवर जगातला कुठलाही देश पोहोचला नाही त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती. भारतातून आपलं चंद्रयान 3 त्या ठिकाणी पोहोचलं आणि भारताचा दबदबा असा की त्या पॉइंटला आता शिवशक्ती पॉइंट असं देखील नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्यातून आपल्या देशामधली सांस्कृतिक परंपरा, आध्यात्मिक परंपरा ही आता चंद्रावरती थेट त्या ठिकाणी पोचली. निश्चितपणानं आपल्या देशामधला जो धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे, नागरिक आहे, त्या प्रत्येकाला आनंद होईल असा आपला हा सुवर्णकाळ, ज्याला मोदीजी अमृतकाळ म्हणतात, की ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपण आघाडी घेतोय. खेळ असू द्या, संस्कृती असू द्या, कुठल्याही पद्धतीनं शास्त्र असू द्या, या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगती करतोय याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. अशा वेळेला की त्या आपल्या देशाचा अभिमान ज्या संस्कृतीमुळे आहे तो भारत देश अधिकाधिक मजबूत व्हावा, संस्कृतीनी परिपूर्ण व्हावा, पुढच्या पिढीला आपली संस्कृती हवी अशी आपली वाटावी यासाठी जे उत्सव आयोजित केले जातात त्याला आपल्या सगळ्यांचं समर्थन, पाठिंबा आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की मोठ्या संख्येनं आपल्या महिला भगिनी या ठिकाणी जमल्यात.
आपल्या या ठिकाणी सर्वजण परिवारासकट सगळं सर्व वयोगटातली मंडळी इथे एकत्रित झाली. इथे आनंद लुटायला त्यांना मुलांना मिळतोय. त्यांच्यासाठी छोटी दहीहंडी आहे, आणखीन मधल्या वयोगटासाठी एक दहीहंडी, आणि मग ही महिलांसाठी आहे आणि प्रोफेशनलसाठी एक दहीहंडी. अशा विविध आयोजनाबद्दल सोसायटी नेत्रमंडळाचं सुमित झुंजारराव आता इथं उपस्थित नाही, पण त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि हा उत्सव असाच मोठा होत राहू द्या अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.